कोणी बनवू शकतं, सिंपल आहे. सरांनी भरपूर ढीग मागवला सोलापूरकरांसाठी. हा वेस्टेज मध्ये असतो, म्हणजे बेस्ट फ्रॉम द वेस्ट. आणि ह्याच्यात आमच्याकडे आता एक घरटा आहे ज्याच्यात 7वी पिढी चालू, एक घरटा आहे जिथं 3री 4थी पिढी चालू आहे. एक घर फक्त लावायचं, हा फक्त व्यवस्थित असं पॅक आपण ह्याच्यात लावलं बाल्कनीज मध्ये. तर पहिले आणि ते आम्ही दाखवतो, हे 4 स्टेप्स इथं होतात, 5वी स्टेप त्यांच्या घरात होते. ती कशी करायची ती एकदा दाखवली. चिमणी येऊन एकदा बसली, तिने चेक केलं की हे त्याच्यासाठी सेफ आहे, तर त्याची ब्रीडिंग स्ट्रॉंगली बांधलं पाहिजे मॅडम. मदर्स इन्स्टिंक्ट नोज दॅट इज वेदर माय बेबी कुठे बाहेर आउटडोअर जर कुठे बाल्कनीमध्ये पण चालू बाल्कनीमध्ये असतात घरात. बाल्कनी जिथे रूफ आहे 8 फुटाच्या वरती, 10 फुटाच्या आत चिमणी हमखास येते. आणि मॅक्झिमम आता डोमेस्टिक स्पॅरो आहे, म्हणजे कॅसे डोमेस्टिक असतो, म्हणजे मुंबईच्या घरी पण करू शकतो. तुमचा आता सिल्वर ओक एवढा फेमस आहे, तिथं मी ते टीव्ही मध्ये जो एरिया पाहिला तिथं चिमण्या आता आहेत. हो आमच्याकडे आहेत, खूप बर्ड आहेत. आणि ते यांच्याकडे यांनी लावले बघा. अच्छा इथे असंच लावलंय चिमणी बाहेर आत बाहेर येते. हो 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 कधी लावलं ते सर, परवा घेऊन गेलो सर, लगेच आले पण. हो सर यायला लागले 3च वेळा आणखीन जात, एकच एक चिमण्यात मध्ये असं ते लगेच येते. हो सक्सेस रेट कशावरती आहे मॅडम, किती फिक्स लागलाय त्याच्यावरती. आणि चिमणी त्याच्या आजूबाजूला त्या परिसरात फिरत असेल तर ती लगेच आहे. आणि 80% स्पॅरो पॉप्युलेशन डिक्लाइन आहे आता, म्हणजे रेकॉर्डेड आहे. तर पॅसे डोमेस्टिकस म्हणजे हाऊस स्पॅरोज ह्याच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय. कारण मागची जुनी जी घरं चालली आहेत मातीची किंवा दगडांची, ती घरच गेली, त्यांची ती मूळ घरं होती माणसांबरोबर, ती गेली. त्याला पर्याय हा आहे, आणि हा पर्याय दिला की 100% परत ती पॉप्युलेशन राहील. आपण काय करतो मॅडम, हे वॉटर प्रूफिंग साठी टेप लावतो आणि त्याचं पर्च चिटिंग आहे. बरं इन हाउस साधा ये चिटिंग आहे, लेकिन मॅडम ये इनका सब मैंने फर्स्ट लगाया तो मेरे घर के आजू बाजू में अभी तक नहीं.